बाल विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक परंपरेचे पालन करावे, नैतिक गुण अंगीकारून समाजाला चांगली दिशा द्यावी, या नैतिक मूल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने महानगरात मातृपितृ पूजन पंधरवडा मोठा उत्साहात संपन्न झाला. संत आसाराम बापू आश्रम पातूर रोड येथील भाविकांच्या वतीने आयोजित या मातृपितृ पूजन पंधरवड्यात विष्णुपंत खेडकर विद्यालयामध्ये माता पित्यांची पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ॲडव्होकेट राजेश इंगळे, प्राध्यापक मालती रोंदळकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या शालेय संस्कार अभियानात बाल विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांची पूजा करून त्यांना नमस्कार केला. मातृपितृ पूजन करतेवेळी मुलांच्या व आईवडिलांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. मान्यवरांनी या सामाजिक मूल्यांची उपयुक्तता विदश केली आणि विद्यार्थ्यांना परदेशी संस्कृती विसरून आपल्या पारंपरिक मूल्यांचे नियोजनपूर्वक पालन करून पाल्यांची सेवा करण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विष्णुपंत खेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश केणकर, संत श्री आसारामजी बापू आश्रम अकोला यांच्यामार्फत मार्गदर्शक प्राध्यापक मालतीताई रोंदरकर, संचालक कृष्णाभाई व सर्व सेवाधारी टीमसह शाळेतील शिक्षक यांचे सहकार्य लाभले. आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, आपलं नाव कमवायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या आई वडिलांचा सन्मान हा करायचा आहे. आलेला आहे तो विसर पडू नये म्हणूनच हा 14 फेब्रुवारीचा मातृपितृ पूजन दिनाचा उपक्रम संत श्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने सुरू झालेला आहे. आमचं नैतिक कर्तव्य आहे आमच्या संस्कृतीचं जपणूक करणे आणि या संस्कृतीपासून आपण दूर जाऊ नये यासाठी या उपक्रमाचं हे आयोजन केलं गेलेलं आहे. दिवा लावून घ्या सर्व आपण दिवा लावून. आता आरती करायची तुम्हाला आपल्या आईचे
ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.